नमस्कार, राम राम, जय भीम। मी विनोद राठोड, संचालक सह्याद्री इन्स्टिट्यूट नाशिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था। मित्रांनो, पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं फार 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण एखाद्या परीक्षेची माहिती घेणार नाही, तर आज आपल्याला राज्यघटनेवरती चर्चा करायची आहे। राज्यघटनेचा एक महत्त्वाचा घटक आहे, त्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होत असतं, गोंधळ होत असतं, त्या घटकावरती आपल्याला चर्चाही करायची आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला हा घटक व्यवस्थित समजेल आणि परीक्षेमध्ये ह्या घटकावरती 100% प्रश्न येतात, म्हणजे तो घटक तुमचा चुकणार नाही। तर बघू आपण आज कशावरती चर्चा आपल्याला करायची आहे। बघा मित्रांनो, इथे तुम्हाला दिसलं असेल भारतीय राज्यघटना, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद यांच्यातील सविस्तर माहिती। आता हे जे लोकसभा आहे, राज्यसभा आहे, विधानसभा आहे किंवा विधान परिषद आहे, आपल्याला माहिती आहे, पण नेमकं काय आहे, नेमकं इथे आपला गोंधळ होतो आणि प्रश्न आल्यानंतर आपण हमखास प्रश्न चुकत असतो। तर आजपासून याच्यावरती तुमचे एकही प्रश्न चुकणार नाही, म्हणजे यांच्यातील जो गोंधळ आहे तो गोंधळ पूर्णपणे तुमचा काय होणार आहे, आज सॉल्व होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि त्यातल्या त्यात मित्रांनो, आपण ऑनलाईन मोफत TCS IBPS टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे। मोफत टेस्ट सिरीज ती आहे, त्याचे कोणतेही शुल्क आपण घेत नाही। त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा, त्या ठिकाणी दररोज सायंकाळी तुम्हाला टेस्ट ही मिळेल। ऑनलाईन टेस्ट असते, ती तुम्ही सोडवायची आहे, डेली ऑनलाईन टेस्ट तुम्हाला मिळेल। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे। मी सगळ्यांनी टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना ही मोफत टेस्ट ही सोडवता येईल। तर मित्रांनो, आपल्याला आज चर्चा करायची आहे भारतीय राज्यघटना, जो महत्त्वाचा घटक आहे, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद या घटकांवरती चर्चा करायची आहे। तत्पूर्वी एक प्रश्न तुम्हाला मी विचारतो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर द्यायचं आहे। हे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद आहे, यांच्या ज्या निवडणुका आहे त्या केंद्रीय निवडणूक आयोग घेत असतं की राज्य निवडणूक आयोग यांच्या निवडणुका घेत असतात, याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे। बघा मित्रांनो, आता इथे मी आधी तुम्हाला फरक सांगतो की हे संघ शासन व्यवस्था आहे, संघ शासन द युनियन गव्हर्नमेंट, त्याचे तीन घटक बनवलेले आहे, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय मंडळ। आता कार्यकारी मंडळ म्हणजे काय, द एक्झिक्युटिव्ह, कायदे मंडळ म्हणजे काय, द लेजिस्लेचर, न्याय मंडळ म्हणजे काय, द ज्युडिशियरी। आता सेम घटक राज्यात आहे, सेम, एकदम सेम म्हणजे सेम, तिथे पण कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय मंडळ। तर आधी यांचा रोल बघू आपण। कार्यकारी मंडळाचं काम काय आहे, कार्यकारी मंडळाचं यांचं काम आहे कायदे बनवणे, कायदे बनवणे यांचं काम आहे। मग ते जे कायदे बनवलेले आहेत ते कायद्याला मान्यता देण्याचं काम कोणाचं आहे, कार्यकारी मंडळाचं आहे। कायदे मंडळाचं काय काम काय, बघा, कायदे म्हणजे कायदे बनवणे, मेक्स लॉ, आणि काय कार्यकारी मंडळाचं काम काय आहे, त्याला मान्यता देणं, बस हा फरक दोघांमधला आहे। राज्यात पण तेच आहे, म्हणजे एखादी बिल आहे, समजा GST बिल आहे, तर ते GST बिल जे आहे ते बनवलं कोणी आहे, तर कायदे मंडळाने बनवलेलं आहे, त्याला मान्यता कोण, कार्यकारी मंडळ त्याला मान्यता देईल, हो। आणि यांच्यामध्ये समजा काही गडबड असेल तर जे न्यायालय आहे ते न्यायालय हस्तक्षेप याच्यामध्ये करू शकतात, ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणतात त्याला। तर बघा इथे बघू आपण कार्यकारी मंडळामध्ये कोणते कोणते घटक येतात। तर कार्यकारी मंडळामध्ये घटक येतात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी, हे घटक याच्यामध्ये येत असतात। नंतर कायदे मंडळामध्ये बघा राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा आणि ज्युडिशियरी म्हणजे इथे पूर्ण दिलेलं आहे मी, न्यायालय आहे त्याच्यामध्ये, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि सब ऑर्डिनेट कोर्ट यांचे आर्टिकलसुद्धा इथे मी लिहिलेले आहे। संघ शासनचे जे आर्टिकल आहे 52 भाग 5 ते 151, हे भाग 5 आहे, भाग 52 ते 151। त्यानंतर तुमचा भाग 6 सुरू होतो, राज्य शासनाशी संबंधित तो भाग आहे। तर इथे बघू शकतात राष्ट्रपती 52, उपराष्ट्रपती 63 आर्टिकल पण दिलेले, पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ कलम 74, म्हणजे तुम्हाला समजलं असेल कायदे मंडळ म्हणजे काय, कार्यकारी मंडळ म्हणजे काय आणि न्याय मंडळ म्हणजे काय, हे तुम्हाला समजलेलं असेल। आता कायदे मंडळ यांच्यातले घटकसुद्धा विचारतात, खालीलपैकी कायदे मंडळामध्ये कोण कुणाचा समावेश होत नाही, कार्यकारी मंडळामध्ये कुणाचा समावेश होत नाही, असेही प्रश्न विचारतात। आता आपण केंद्राचं बघितलं, बघा सेम राज्याचं आहे, बघा इथे राज्य शासन व्यवस्था कलम 152 इथे सुरुवात होत असते, भाग 6 राज्य शासन व्यवस्था म्हणजे कलम 152 पुढे असेल ते राज्य आणि कलम 52 पुढे असेल ते केंद्र, ते 151 हे एक लॉजिक तुम्ही लावू शकतात आर्टिकल ओळखण्यासाठी। इथे पण बघा सेम आहे कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय मंडळ, एकदम सेम आहे कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय मंडळ, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय मंडळ। आता न्यायमंडळमध्ये ते सुप्रीम कोर्ट येणार नाही, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय या ठिकाणी येईल। आता इथे पण कायदे मंडळाचं काम काय आहे, कायदे बनवणे,
तर बघा, विधानसभा, विधान परिषद आणि राज्यपाल, तुम्हाला माहिती आहे की एखादी कायदा समजा राज्याने बनवला तर विधानसभा विधान परिषदेमध्ये ते बिल पारित झाल्यानंतर त्याच्यावरती सही करत असतात राज्यपाल. आणि कायदे मंडळामध्ये कायदा बनवल्यानंतर त्या कायद्याला मान्यता देण्याचं काम आहे कार्यकारी मंडळाचं, म्हणजे राज्यपाल, मंत्रिमंडळ, महाधिवक्ता हे घटक याच्यामध्ये येत असतं. बघा, तिकडे महान्यायवादी आहे, इकडे महाधिवक्ता आहे, म्हणजे तिकडे इकडे ॲडव्होकेट जनरल आहे, तिकडे ॲटॉर्नी जनरल आहे, राज्यपाल, मंत्रिमंडळ आणि इकडे उच्च न्यायालय. बघा आता तुम्हाला कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ, राज्य आणि केंद्रातील फरक तुम्हाला व्यवस्थित इथे समजलेला असेल. आता पुढचा एक मुद्दा बघायचा आपल्याला, फार महत्त्वाचा मुद्दा आहे. हा मुद्दा आहे लोकसभा आणि विधानसभा. लोकसभा आहे केंद्रामध्ये, विधानसभा आहे राज्यामध्ये. दोघांचं फंक्शन सेम आहे, दोघांचं काम सेम आहे, दोघांचं रोल सेम आहे, एकदम सेम. इथे आर्टिकल तुम्ही बघू शकता, 81 आर्टिकल इथे आर्टिकल आहे 170, कारण की 151 हे पुढे आहे आणि हे 52 ते 151 मध्ये आहे, म्हणून आर्टिकल पण तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता. बघा, दोघांमधला फरक तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये इथे सांगतो मी. लोकसभा म्हणजे काय आणि विधानसभा म्हणजे काय? लोकसभेचे इलेक्शन झाल्यानंतर इथे पंतप्रधान म्हणजे पंतप्रधान बनत असतात आणि विधानसभेचे इलेक्शन झाल्यानंतर विधानसभेच्या इलेक्शनमधून काय होत असतं तर मुख्यमंत्री बनत असतो. म्हणजे हे देशाला रिप्रेझेंट करणारे महत्त्वाचे हाऊस आहे, महत्त्वाचे घर आहे. तर लोकसभा विधानसभेमधला सेम फरक बघा, एकदम सेम, दोघांचे फंक्शन सेम. कनिष्ठ सभागृह, कनिष्ठ सभागृह. का कनिष्ठ सभागृह? आणि इथे जे बसणारे मेंबर आहे ते मेंबर आहे 25 वर्षाचे. ओके, प्रथम सभागृह इकडे पण बघू शकता तुम्ही, प्रथम सभागृह. का प्रथम सभागृह? कारण की राज्यसभा आणि विधान परिषदेपेक्षा या सभागृहाला महत्त्व काय आहे? जास्त महत्त्व आहे म्हणून. आणि प्रथम म्हणजे काय? इथे जे काही मनी बिल वगैरे आहे ते प्रथम मांडलं जातं, म्हणून प्रथम सभागृह. अस्थायी सभागृह, हे स्थायी नाही, हे स्थिर नाही, कधीही बरखास्त होऊ शकतात अस्थायी सभागृह. म्हणजे यांचं जे टेन्युअर आहे ते आहे सर्वसाधारण 5 वर्षाचं, तरी कधीही बरखास्त होऊ शकतात. कार्यकाळ बघा, दोघांचा 5-5 वर्षाचा कार्यकाळ आहे, 5-5 वर्षाचा कार्यकाळ. देशाचे प्रतिनिधित्व करतात, राज्याचे प्रतिनिधित्व करतात. केंद्राचे सरकार स्थापन होत असते, राज्याचे सरकार स्थापन होत असते. भारतात एकच लोकसभा आहे तर भारतामध्ये 31 विधानसभा आहेत. भारतामध्ये किती विधानसभा आहे मित्रांनो? 31 विधानसभा आहे. चालेल, तर आता सगळ्यांना माहिती आहे की 28 राज्य आहे, म्हणजे 28 राज्य म्हणजे 28 विधानसभा. मग मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की असे कोणते 3 केंद्रशासित प्रदेश आहे की त्या ठिकाणी विधानसभा आहे, ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगायचं आहे. मित्रांनो, फरक तुम्हाला एकदम व्यवस्थित कळालेला असेल. लोकसभा आणि विधानसभेचं फंक्शन हे सेम आहे. आता बघू पुढचा फरक बघू आपण. राज्यसभा आणि विधान परिषद यांच्यातील फरक बघू. सेम फरक आहे राज्यसभा आणि विधान परिषद यांच्यातील फरक. सेम आहे, सेम आहे दोघं. जसं की राज्यसभा बघा, वरिष्ठ सभागृह, इथे पण वरिष्ठ सभागृह. का? कारण इथे बसलेले जे मेंबर आहे ते 30 एजचे आहे म्हणून. द्वितीय सभागृह, द्वितीय सभागृह बिलच्या बाबत वेटेज सेकंड क्रमांकावरती आहे म्हणून. स्थायी सभागृह, स्थायी सभागृह हे कधीही बरखास्त होत नाही. दर 2 वर्षांनी 1/3 मेंबर रिटायर होतात आणि पुन्हा तेवढेच मेंबर भरले जातात. हे सभागृह, दोघं सभागृह कधीही बरखास्त होत नाही. दोघांचा कार्यकाळ 6-6 वर्षाचा कार्यकाळ आहे, फिक्स कार्यकाळ आहे, कमी जास्त होत नाही. नंतर सदस्यांची निवड विधान परिषद सदस्यांमार्फत होत असते. सॉरी, यांची जी सदस्यांची निवड आहे, विधान परिषद नाही, विधानसभे, विधानसभेचे जे सदस्य असतात, विधानसभेचे जे आमदार असतात, ते राज्यसभेचे जे खासदार आहे त्यांची निवड करून देत असतात. नंतर इथे बघा, विधान परिषद संपूर्ण भारतामध्ये आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, UP आणि तेलंगणा, 1, 2, 3, 4, 5, 6 ठिकाणी काय आहे तर विधान परिषद आहे. विधान परिषद असावी की नसावी, कलम 169 नुसार राज्य ठरवत असतात, कंपल्शन नाही. म्हणून बघा, कमी राज्यामध्ये काय आहे? विधान परिषद आहे. तर मला असं वाटतं आहे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद यांच्यामधील फरक एकदम व्यवस्थित तुम्हाला समजलेला असेल, एकदम व्यवस्थित. हा बघा एकदम महत्त्वाचा मुद्दा आहे, फार महत्त्वाचा मुद्दा आहे. वयामध्ये फार गोंधळ होत असतो आपला, भयानक गोंधळ. एखाद्याला विचारलं की मुख्यमंत्री बनण्यासाठी किती वय पाहिजे, 35 वर्ष सांगून देत असतात ते. बघा, एक ही ग्राफिक्स काढलेली आहे, फक्त लक्षात ठेवायचं 18 वर्ष, 21 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष आणि 35 वर्ष, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की इथे बघा तुम्ही 18 वर्ष, त्यानंतर 21 वर्ष, 25 वर्ष आणि 30 वर्ष, बस एवढेच आकडे तुम्ही लक्षात ठेवायचे. याच्या पलीकडे दुसरे कोणते आकडे तुम्ही लक्षात ठेवायचे नाहीत.
ऑप्शनमध्ये याच्या पलीकडे वेगळा आकडा आला तर समजायचं चुकीचं आहे. 18 वर्ष मतदानाचे वय, आता मतदानाचे वय आधी 21 होते, आता 18 करण्यात आलेलं आहे. त्यासाठी कोणती घटनादुरुस्ती केलेली आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे, कोणती घटनादुरुस्ती केलेली आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. नंतर स्थानिक स्वराज्य संस्था, संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेची इलेक्शन लढवण्यासाठी 21 वर्ष पाहिजे, संपूर्ण महापौरपासून तर जिल्हा परिषद सदस्यापासून अध्यक्षापासून संपूर्ण 25 वर्ष बघा. 25 वर्ष आपण बघितलं ना की कनिष्ठ सभागृह, लोकसभा, विधानसभा, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री, कनिष्ठ सभागृह. नंतर वरिष्ठ सभागृह, राज्यसभा, विधान परिषद. आणि 35 एजचे फक्त 3च लोक आहे, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल, फक्त 3च आहे, फक्त 3. आणि त्यानंतर राज्यसभा अध्यक्ष म्हणजे कोण असतात, तर उपराष्ट्रपती हे राज्यसभा अध्यक्ष असतात. ते एक गुगली आहे, उपराष्ट्रपती म्हणजे कोण, राज्यसभा अध्यक्ष. चालेल, तर हे वयाचं पण आता तुमचं मिटलं असेल, मला नाही वाटत वयामध्ये पण तुमचं कधी चुकेल, अजिबात वयाचं प्रश्न तुमचा चुकणार नाही. तर मित्रांनो, एक शॉर्टमध्ये फार महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे, कन्फ्युजन तुमचं संपूर्ण दूर झालेलं असेल. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सांगितलेल्या प्रश्नांचं उत्तर तुम्ही दिलेलंच आहे. त्यानंतर जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ हा शेअर करा, जेणेकरून एक चांगली माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. ज्यांना तलाठी बनण्याची इच्छा असेल त्यांनी कॉल करायचा आहे, वेळ अजून गेलेली नाही, कदाचित हा कार्यालय तुम्हाला मिळू शकतो. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कॉल करून ॲडमिशन घ्यावं लागेल, त्याशिवाय हा कार्यालय मिळणार नाही. तर मित्रांनो, आपण थांबू आता. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला म्हणून सगळ्यांचं फार 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 मनापासून आभारी आहे, धन्यवाद, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.